शीख समुदायातर्फे शीख बांधवांच्या वतीने हल्ला बोल हा एक धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जातो. सध्या सुरू असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव आणि महाराष्ट्र शासनाच्या कोविडविषयक गाईडलाईन्स तसेच जिल्हा प्रशासनाने नांदेडमध्ये 24 तारखेपासून एक लॉकडाऊन सुरू केलेला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हल्ला बोलची परवानगी नाकारण्यात आलेली होती. या अनुषंगाने गुरुद्वारा मंडळाचे सदस्य धार्मिक गुरु बाबाजी यांची एक बैठक आपण घेतली होती. त्यांनीसुद्धा भाविकांना आवाहन केलं होतं, करोनाची परिस्थिती पाहता यावर्षी हल्ला बोल जो पारंपरिक मार्गाने न करता प्रतिकात्मक गुरुद्वाराच्या आतल्यात करायचा असं त्यांचं ठरलेलं होतं आणि त्या दृष्टिकोनातनं बंदोबस्ताचं नियोजन आणि आखणी करण्यात आलेली होती. परंतु काही यंगस्टर्स तरुण मुलं जे आहेत ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते बाबा धर्मगुरूंनी दिलेल्या सूचनेचासुद्धा अनादर करून गुरुद्वारातनं एक नंबर गेट म्हणून ते बाहेर आले आणि पारंपरिक मार्गाने त्यांनी हल्ला बोल काढला. यात आमचे 4 कर्मचारी जखमी झालेले आहेत, 7 ते 8 वाहनांचं नुकसान झालेलं आहे. यातल्या आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत, गुन्हे दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.